नमस्कार, गावरान तडकामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण करणार आहे ही मोठी भरलेली मिरची। तर या मिरच्या घेतलेल्या आहेत आपण चार, शेंगदाणे घेतलेले आहेत थोडेसे, खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी, आणि लसूण घेतलेलं आहे, गरम मसाला आहे, हळद आहे, लाल तिखट आहे। आता हे सगळं आपण एकत्र वाटून घेणार आहोत। त्याच्यामध्ये म्हणजे शेंगदाणे, हा खोबरं, लसूण, गरम मसाले आणि मीठ हे सगळं आपण बारीक पेस्ट करून घेऊ। अशी मिरची कट करणार आहोत, तिथून अशी चीर पाडून घेणार आहोत। आपण भजीला खेळती तशीच करणार आहोत आणि ह्याच्यातले बी आपण काढून घेणार आहोत। आता आपण ही मिरची वाटण केलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण आता तेल टाकणार आहोत। हे वाटण आपण बिन पाण्याचं केलेलं आहे म्हणून ह्याच्यात तेल टाकणार आहोत। आपण तेल टाकून पूर्ण एकत्र करून घेणार आहोत आणि ही आपण आता ह्याच्यामध्ये भरून घेऊ। आता मिरची कापलेली, त्याच्यामध्ये असे सगळा मसाला भरून घेणार आहोत आपण। हा सगळा अशा प्रकारे आपण मसाला भरून घेऊ, ठेवून देणार आहोत। अशा प्रकारे सगळ्या मिरच्या लावून घ्यायच्या आणि झाकण ठेवून परतून घेऊ आपण मिरची। तेल टाकलेलं आहे आता मिरचीला, आपण आता मिरची अशी परतून घेऊ बारीक। या सोबत परतायची, त्याच्यावरती झाकण ठेवणार आहोत आपण। मिरची चारी बाजूने भाजून घ्यायची आपल्याला, पूर्णपणे भाजून घ्यायची मिरची। ज्या मिरच्या झालेल्या आहेत ना, त्या मिरच्या आपण काढून घेणार आहोत अशा प्रकारे। तयार आहे आपली भरलेली हिरवी मिरची, पूर्णपणे तयार झालेली, शिजलेली। आता आपण ती बाजरीच्या भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा तोंडी लावायला वरण भातासोबतही खाऊ शकतो। अशा प्रकारे तयार आहे आपली भरलेली मोठी हिरवी मिरची।